नमस्कार मी राखी होम फूड आणि मी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी कमी वेळात बनणारी सँडविच रेसिपी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका बाजूला असलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हेज सँडविच बनवण्यासाठी मी इथे बीट उकडून त्याचे पातळ काप काढून घेतलेत एक टोमॅटो घेतला आप आहे आपल्याला सर्व व्हेजिटेबल गोल आकारात कापून घ्यायचे आहेत कांदा कट करून घेतला आहे बटाटा उकडून त्याचे पातळ काप काढून घेतलेत काकडीचे पातळ काप काढून घेतलेत इथे घेतलाय टोमॅटो केचप मायोनीज चीज आणि बटर बीट आणि बटाटा फक्त आपल्याला उकडून घ्यायचं आहे बाकी सर्व कच्च घ्यायचं आहे आता आपण ब्रेडला लावण्यासाठी हिरवी चटणी बनवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या तीन चमचे भाजलेली चना डाळ जर तुमच्याकडे चणा डाळ नसेल तर तुम्ही शेंगदाणे भाजून घेऊ शकता चणाडाळ किंवा शेंगदाण्यामुळे चटणीला स्मूथ टेक्स्चर येतं अर्धा चमचा मीठ आणि थोडं पाणी टाकून आपल्याला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे हिरव्या चटणीने सँडविचला एकदम मस्त टेस्ट येते सर्वात आधी आपण ब्रेडच्या दोन्ही स्लाइसला बटर लावून घेऊया संपूर्ण ब्रेडवर बटर आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचंय तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता आता यावर लावायचं आहे टोमॅटो केचप टोमॅटो केचपमुळे सँडविचला छान आंबट गोड टेस्ट येते यावर लावूया आपण बनवलेली हिरवी चटणी बटर केचप आणि हिरवी चटणी लावून झाल्यावर आपण यावर कट करून घेतलेले व्हेजिटेबल ठेवूया सर्वात आधी मी ठेवणार आहे टोमॅटोचे काप नंतर उकडलेले बटाट्याचे काप मग उकडलेलं बीट काकडी आणि मग कांद्याचे काप ठेवून घेऊया पुढे यावर चमचावर मायोनीज पसरवून घ्यायचं आहे मायोनिज शिवाय सँडविच खायला मजा येत नाही तर मायोनीज नक्की घाला थोडंसं चीज किसून घालूया आता यावर बटर आणि टोमॅटो केचप लावलेला ब्रेडचा स्लाईस ठेवूया ब्रेडच्या या स्लाईसला मी हिरवी चटणी लावलेली नाही आहे नाहीतर सँडविच जास्त स्पायसी होईल जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही दोन्ही साईडला हिरवी चटणी लावू शकता सँडविच मेकरमध्ये आपण हे सँडविच ठेवून टोस्ट करून घेऊया तुमच्याकडे जर सँडविच मेकर नसेल तर तुम्ही पॅनमध्ये बटर किंवा तूप लावून पण टोस्ट करू शकता गॅसवर ठेवून आपल्याला हे उलटून पालटून दोन्ही साईडने शेकून घ्यायचं आहे अगदी दोन मिनिटांमध्ये हे छानपैकी टोस्ट होतं तर आपलं सँडविच बनवून तयार आहे मी तुम्हाला हे कट करून दाखवते यावर थोडस चीज किसून टाकूया जर तुम्हाला पॅन मध्ये करायचं असेल तर पॅनला थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि त्यावर सँडविच ठेवून झाकण लावून मिनिटभर एका साइडने खरपूस झालं की दुसऱ्या साईडने पण टोस्ट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता एका साइडने मस्त खरपूस झालंय सँडविच आता पुन्हा झाकण ठेवून एक मिनिटभर पुन्हा शेकून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती मस्त आपला सँडविच बनवून तयार आहे कलर पण एकदम मस्त आलाय एकदम टेस्टी दिसतोय ना सँडविच तुम्ही हे वेज सँडविच नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका हां मी तुमच्या कमेंटची वाट बघते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद